पुन्हा अपडेट तुम्हाला सांगायचं प्रेक्षकांना, लोकशाही मराठी वृत्तवाहिनी बंद करण्याचा आदेश हा थोड्याच वेळापूर्वी आमच्या हातात आलेला आहे. ही आदेशाची कॉपी आता सध्या माझ्या मोबाईल फोनवरती आहे. मी तुम्हाला ती पूर्णपणे तर खरं वाचून दाखवू शकत नाही. 11 पानांची ही ऑर्डर आहे. माझ्यासोबत सुषमा अंधारे आहेत, त्यांची प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची आहे. सुषमाजी, अपेक्षित होतं आम्हाला खरं तर ही लढाई लढताना अशी काही कारवाई होईल. आता आमच्याबद्दल हा निर्णय आलेला आहे की तुमचं चॅनलचं लायसन्स सस्पेंड करण्यात येत आहे 30 दिवसासाठी. लोकशाही चॅनल हे कायम सत्याच्या बाजूने उभं राहिले. ज्या अत्यंत उपेक्षित पीडित आणि ज्यांची बातमी कधी कोणी केली नाही ती बातमी लोकशाहीने केली. लोकशाहीने कायम खऱ्या अर्थाने भारतीय राज्यघटनेतल्या त्या प्रत्येक वंचित उपेक्षिताला न्याय देण्याचा आणि त्या दुबळ्यांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातल्या खऱ्या अर्थाने मूकनायकांचा आवाज होण्याचा प्रयत्न केला. आज तो आवाज दाबण्याचा प्रयत्न जर भाजप आपल्या संख्याबळाच्या आधारावर आणि सत्तेच्या मुजोरीवर जर करत असेल तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत. आणि हो, लोकशाही आम्हाला फरक पडत नाही की ती सॅटेलाइटवर आहे की ती पोर्टल आणि युट्यूबवर आहे. आम्ही कालही लोकशाही चॅनलच्या सोबत होतो, आम्ही आजही लोकशाही चॅनलच्या सोबत आहोत. कारण लोकशाही चॅनल हे नुसतं नावासाठी नाही तर खऱ्या अर्थाने ते भारतीय स्वातंत्र्याच्या लोकशाही मूल्यासाठी लढणारे चॅनल आहे. त्यामुळे या लढ्यात कमलेश दादा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. सुषमाजी, पण हे प्रकार आम्ही मगाशी प्रेक्षकांना एक माहिती देत होतो की गेल्या 4 महिन्यातच अचानकपणे नोटीस येण्याचं आमचं प्रमाण वाढलं होतं. आणि हे का होत आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला, सुज्ञ जनतेला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. पण या लढाईमध्ये तुम्ही आमच्या सोबत आहात हे तुम्ही आम्हाला सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. या ऑर्डर्समध्ये जो ऑपरेटिव्ह पार्ट आहे तो मी तुम्हाला शेवटचं वाचून खरं सांगतो. तर हा क्लॉज 25(1)(12) आणि क्लॉज 26 ऑफ द पॉलिसी गाईडलाईन्स 2022 अँड विथ दी अप्रुव्हल of the competent authority, the permission granted to Mrs. Zora Traders ji, amchi khara tar parent company ahe, mukhya amchi company ahe, to uplink for the uplink and downlink news TV channel namely Lokshahi Marathi is suspended for a period of 30 days and the transmission broadcast of the news TV channel namely Lokshahi Marathi is hereby prohibited on all distribution platforms operators throughout India for a period of 30 days with effect from 6 p.m. ऑन 9/1/2024 9 जानेवारी 2024 पासून. विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, आपल्यासोबत आहेत. वडेट्टी, स्वागत आहे तुमचं. ही कारवाई आमच्यावरती झाली आहे. 30 दिवसासाठी लोकशाहीला पुन्हा एकदा बंद करण्यात आलं होतं मागे 72 तास, आता 30 दिवस. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.